अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, आज अपन शेयर मार्केटचा जो पहिला अपन वीडियो केला होता तो अवश्य बघावा। आज जो वीडियो है कि अपन लॉस दिसतोय शेयर मार्केट मध्ये, आपल्याला त्या वेळेमध्ये आपल्याला सुचत नाही काय करावं, त्याच्या संदर्भात पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। शेअर मार्केटचा मागच्या वेळेस व्हिडिओ केला होता, मला एक कमेंट आली होती, दादा हे शेअर मार्केटमध्ये भरपूर जण लॉस होता, हे होतं ते हे खरं आहे का, किंवा मग ह्या गोष्टी महाराजांच्या सेवा केल्याने अशा गोष्टी होऊ शकतात का? आणि त्यांच्या मनामध्ये खूप वेगळे विचार होते। मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की कसं आहे, आपण ते पैसा शेअर मार्केट जर असेल तर पैसा लावून आणि बुद्धी त्याला वापरावं लागते। असं कोणी लावतं का पैसे? तुम्हाला लॉस असेल प्रॉफिट असेल, तुम्हाला बुद्धीचा हा व्यवहार आहे, तुमची बुद्धी पाहिजे। नुसता पैसा वापरून फायदा नाहीये, खूप जण खूप पैसे लावतात पण बुद्धीच नाहीये। कुठं लावायचं? इंट्राडे ट्रेडिंग असेल, ऑप्शन ट्रेडिंग असेल, मंथली ट्रेडिंग असेल, वीकली ट्रेडिंग असेल, कम्युनिटी मार्केट असेल, ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत शेअर मार्केटमधल्या। आपल्याला त्या शेअर मार्केटमध्ये एवढ्या गोष्टी आहेत पण प्रत्येकाने आपला विचार, वैयक्तिक विचार करावा, किती पैसे गुंतवायचे, किती प्रॉफिट, कधी लॉस, ह्या ज्या गोष्टी आहेत, लॉस कधी बुक करायचा, प्रॉफिट कधी बुक करायचा, ते ह्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे। ह्या गोष्टी कधी कळतील? आपलं मन द्यायचं नसतं। खूप जणांचं कसं असतं, हा जातोय वर, थांबा, जातोय वर थांबा, नाही लगेच खाली येतोय, लगेच लॉस बुक करा, प्रॉफिट बुक करा, त्यांचं मन द्यायचं नसतं। आणि पैशाची हाव, खूप पैसे, किती पैसे जर नेले तर वर काही घेऊन जाणार नाही आपण। पण याच्यामध्ये आपल्याला सेवा, त्या दादानी मला विचारलं की सेवा केल्याने काय होईल, तुमचं मन शांत राहील, तुमचं मन समाधान राहील। पहिला व्हिडिओ आपण बघितला नसेल शेअर मार्केटचा तो अवश्य बघावा। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। आपल्याला शेअर मार्केटमध्ये व्यवस्थित हे करायचं असेल, कारण कसं आहे, हे मार्केट आहे, हे मार्केट कोणाच्या हातामध्ये नाहीये, बरोबर। पण काही काही जण असे आहेत ते सेवा करतात, मला स्वतः भेटले, ते स्वतः म्हणतात, दादा आम्ही सेवा करतो, तुम्ही सांगितलेले सेवा करतो, फरक दिसतो। पण सेवा आपल्याला 40 दिवस कंटिन्यू करावी लागती, तुम्ही म्हणणार एक दिवस केली आणि झालं असं नाहीये। तुमचं मन शांत पाहिजे, पैशाची जास्त हाव नाही पाहिजे, जेवढे भेटले तेवढा खुश असा माणूस पाहिजे। नाही की तुम्ही म्हणणार मला हे पाहिजे ते पाहिजे, मग सगळ्यात तुम्ही मागं लागलेत। असे खूप जण बघितले मी, त्यांनी पूर्ण घर दार सगळं शेअर मार्केटमध्ये लावलं, आता रस्त्यावर आलेले असे पण बघितल्या। आणि असे पण आहे की ते कमी पैशामध्ये खूप इन्व्हेस्ट केले आणि त्यांना समजलं कधी बाहेर पडायचं, कधी हे करायचं, ज्यांना समजलं तोच व्यक्ती करू शकतो। हे बुद्धीचं काम आहे, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं म्हणजे बुद्धीचं काम आहे। नुसता पैसा असून फायदा नाही, बुद्धी पाहिजे। कोणी लावतं का? आपल्याकडे बुद्धी पाहिजे। त्याच्यासाठी काय करायचं? सगळ्यात अगोदर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, ह्या व्हिडिओमध्ये पण सांगतो, 40 दिवस आपल्याला कंटिन्यू सेवा करायची आहे। 40 दिवस कोणतीही सेवा 40 दिवस करायची। 40 दिवस केल्यानंतर आपल्याला तसं प्रॉफिट दिसेल, ना की एका दिवसात। आपल्याला महाराजांचा जप करायचा आहे, श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे, रोज सकाळी 15 मिनिटं, संध्याकाळी 15 मिनिटं। व्यंकटेश स्तोत्र मराठी वाचायचं आहे, सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा, आणि श्री सूक्त वाचायचं आहे। त्याच्याबरोबर महादेवाची काय करायचं, महादेवाला रोज महादेवाला 40 दिवस काळे तीळ व्हायचे आहे। महादेवाला रोज चिमुडभर जरी काळे तीळ रोज व्हायचे आहे, घरातल्या नाही मंदिरामध्ये, रोज काळे तीळ व्हायचे, त्याच्यासोबत साखर आणि गुळ महादेवाला रोज व्हायचं आहे। हे आपल्याला 40 दिवस करायचं आहे। त्याच्याने काय फरक पडतो तुम्ही मला सांगा। आणि शेअर मार्केटमध्ये आपण जे लावतो, इंट्राडे ट्रेडिंग असेल, मंथली ट्रेडिंग असेल, वीकली ट्रेडिंग असेल, कम्युनिटी मार्केट असेल, ह्या गोष्टीमध्ये जर नॉलेज आपण घ्या, ब्लाइंडली खेळू नका, म्हणण्यापेक्षा ब्लाइंडली इन्व्हेस्ट करू नका। कोण म्हणतंय, तुमचा मित्र म्हणतंय करा, असं कधीही करू नका। त्यातली पूर्ण माहिती घ्या। आता युट्यूबवर असेल, फेसबुकवर असेल, सगळ्यावर खूप माहिती भेटते, आजकाल सगळी माहिती भेटते, त्या माहितीचा नॉलेज घ्या, नॉलेज इन्फॉर्मेशन सगळी घ्या, मग आपण स्वतः करा, ना की दुसरं कोणी म्हणतंय इथं करा। टेलिग्रामचे भरपूर ग्रुप आहे, ह्या गोष्टी करू नका। तुम्ही 100% फसणार, आणि तुम्ही फसल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधीच
शेअर मार्केटमध्ये जाणार नाही, कधी पण आपण लक्षात ठेवा, आपण आपली माहिती घ्यायची, इन्फॉर्मेशन घ्या, त्याच्यावर शिका। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण कधी थांबवायचं नाही, मी कधी थांबवत नाही, मी किती जरी हे झालो तरी पण आपण शिकायचं, प्रत्येक गोष्ट शिकायची, मी स्वतः शिकतो, त्यातले बारकावे शिकायची, इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय, मंथली ट्रेडिंग, वीकली ट्रेडिंग ह्या गोष्टी शिका, कम्युनिटी मार्केट असेल, कोणी सांगते म्हणून करू नका, त्या गोष्टी शिकायच्या, आपण स्वतः अंमलात आणायचा, ट्रेड करायचा, आणि त्याच्यामध्ये जो प्रॉफिट होईल तो आल्यानंतर पहिले महाराजांच्या नावाने काढून ठेवायचा, आपल्या कुलदेवता कुलदेवतेच्या नावाने काढून ठेवायचा, ते काढल्यानंतर आपली जी मूळ किंमत आहे ती, आपली मूळ रक्कम आहे ती पहिले बाजूला काढून ठेवायची, आणि जो प्रॉफिट येईल त्याच्यावर आपण ट्रेडिंग करायचं, प्रॉफिटवर, प्रॉफिटवर ट्रेडिंग करा, कधी पण प्रॉफिटवर म्हणजे काय, आलं आलं गेलं गेलं सोडून द्याविषयी, आणि जास्त शेअर मार्केटच्या नादी लागू नका। काही काही जण काय आहे, आपला जॉब असेल बिझनेस असेल ते सोडून ते शेअर मार्केटच्या मागे लागतात, बरोबर आहे, असे खूप जण बघितलेले, ते स्वतः दादा म्हणतात ते आम्ही दिवसभरात 10,000, 12,000, 15,000 एवढं कमवतो, कमवता 100% कमवता, पण तुम्हाला समजलं पाहिजे, तुमची बुद्धी वापरायला पाहिजे, कारण की रामरक्षा स्तोत्र वाचायचं, बुद्धी वापरायची, आपल्याला कधी एक्झिट व्हायचंय, कधी काय करायचं, ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, ना की तुम्ही नुसतं बाकीचे कोणी करताय त्याप्रमाणे नुसतं शेअर मार्केटमध्ये त्या गोष्टी होणार नाही। आणि तुम्ही भरपूर जणांनी मला क्वेश्चन विचारले, दादा महाराजांची सेवा केल्याने आमचा प्रॉफिट होणार आहे का, हे बघा, तुमचा श्रद्धा आणि विश्वास पाहिजे, श्रद्धा विश्वास भक्ती पाहिजे, तुम्ही नुसतं म्हणणार आम्हाला पैसे कमवण्यासाठी फक्त महाराजांची सेवा करायची आहे, महाराज पण तुम्हाला फटके देतील, महाराजांचं एकदा फटके बसल्यावर तुम्हाला समजेल काय असतं ते, म्हणून ह्या गोष्टी करू, ह्या गोष्टी ना, महाराजांची सेवा ही काही मिळवण्यासाठी करू नका, तुम्हाला मन शांतीसाठी मी सेवा सांगतोय, तुमचं मन स्थिर असेल तर तुमची बुद्धी चांगली असेल तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता, नाही गडबड करून उतोळेपणा करून काही होणार नाही। किती जरी पैसे कमवले, आज आज ज्या व्यक्तीकडे खूप पैसा आहे तो रात्री झोपत नाही, आणि ज्याच्याकडे पैसा कमी आहे तो रात्री शांत झोपतो। म्हणून तुम्ही भगवान शंकराची ही 40 दिवसाची सेवा आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे ती 40 दिवसाची सेवा आहे, ती मनापासून करा, त्याचे रिझल्ट खूप छान आहे। तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर मला अवश्य कमेंट करा, कारण की मी सांगणार नाही हा ट्रेड घ्या तो, त्या गोष्टीने सांगणार मी, मी तुम्हाला सांगणार की तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करणार तेव्हा ट्रेडिंग करताना तुमचं मन शांत पाहिजे, तुमचे विचार चांगले पाहिजे, आणि तुमचं असं नाही की प्रॉफिट झाला लॉस झाला ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका। आपण अभ्यासपूर्ण, कधी पण अभ्यासपूर्ण ट्रेडिंग करा, ना की कोण काय म्हणतं इथं ट्रेड करा, कोण म्हणतं तिथं ट्रेड करा, असं कधीच करू नका। मी तर त्या व्यक्तीचं विरोधात येते, असं करूच नका, कोण काय म्हणते, आपण विचार करा, न्यूज बघा, तुम्हाला न्यूज बघायची, न्यूज बघायला तुम्हाला शिकलं पाहिजे, न्यूज बघा, पेपर वाचा, रोज पेपर वाचा, न्यूज बघा, त्यातून तुम्हाला काही गोष्टी कळतील, मार्केट समजेल काय आहे, कुठे पोझिशन कुठे चाललंय, त्या सगळ्या गोष्टी विचार करून, सारासारा विचार करून आपल्या कुलदेवतेला पण ची सेवा करा, नामस्मरण करा, आणि भगवान शंकराची जी सांगितली, रोज पाणी भगवान शंकराला, एक लोटा जल भगवान शंकराला रोज व्हायचं, काळे तीळ असेल रोज व्हा, काळे तीळ साखर गुळ हे महादेवाला 40 दिवस लगातार व्हायचं, स्वतः जाऊन तिथं व्हायचं, त्याचा फरक तुम्हाला काय येतो तुम्ही मला सांगा, कमेंट करून अवश्य सांगा, कारण की नुसतं प्रॉफिट कमवून फायदा नाही आपल्याला, आपल्याला मन शांती पण पाहिजे, मन शांतीसाठी आपल्याला संक्षिप्त गुरुक्षेत्र असेल, परत रामरक्षा स्तोत्र असेल ते वाचायचं, तांब्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यावर हात ठेवा, रामरक्षा स्तोत्र वाचा, ते पाणी प्या, घरामध्ये शिंपडा, आणि हळूहळू हळू शेअर मार्केटमध्ये हळूहळू आपण पाय ठेवायचा, इथं कोणीही परफेक्ट नाही आहे, जसं ज्योतिषशास्त्रामध्ये कोणीही परफेक्ट नाही, भरपूर जण म्हणतात आम्ही अभ्यास करतो, मी पण तसा अभ्यास करतो ज्योतिषशास्त्र, मी पण परफेक्ट नाही आहे, तसं शेअर मार्केटमध्ये कोणीही परफेक्ट नसतं, प्रत्येकासमोर एक नवीन आव्हान असतं, नवीन क्वेश्चन असतो, नवीन ह्या गोष्टी असतात, त्यातून आपल्याला मार्ग काढायचा असतो। म्हणून झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो, श्री स्वामी।